कल महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जन्मदिन है, जिसके उपलक्ष्य में अखंड महाराष्ट्र में विभिन्न अभीष्ट चिंतन कार्यक्रम आयोजित किए गए हैं, जिसके विषय में जानकारी देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने बताया कि कल किसी भी प्रकार की बैनरबाजी ना करते हुए कल का दिन सेवा दिवस के रूप में मनाया जाएगा, जिसके अनुरूप भाजपा कार्यकर्ता जनता को विविध सेवाएं उपलब्ध कराएंगे। इस समय पत्रकारों से चर्चा करते हुए बावनकुले ने भाजपा कार्यकर्ताओं से प्रतिपादन किया कि कार्यकर्ता उत्साही होकर किसी भी प्रकार की बैनरबाजी ना करें। यदि देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर अभीष्ट चिंतन ही करना है तो जनता की सेवा करें। साथ ही साथ जानकारी देते हुए बावनकुले ने बताया कि कल का दिन सेवा दिवस के रूप में मनाया जाएगा, जिसके अंतर्गत जनता को वैद्यकीय सेवा सुविधाएं उपलब्ध कराई जाएगी। वहीं 22 जुलाई 2023 से लेकर 22 जुलाई 2024 तक 50,000 रुग्ण मित्र नियुक्त किए जाएंगे, जिसके द्वारा जनता को राज्य सरकार की महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना और केंद्र सरकार की आयुष्मान भारत योजना के तहत जनता को वैद्यकीय सुविधा देने का संकल्प भाजपा ने लिया है। महाराष्ट्र भूषण, विदर्भ भूषण आणि आमचे नागपूरचे भूषण असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते लोकनेते देवेंद्र फडणवीस जी यांचा वाढदिवस 22 जुलै उद्या आहे आणि माननीय देवेंद्रजींनी सुद्धा विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाचे कोणतेही पोस्टर्स बॅनर्स अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावू नये किंवा कुणीही लावू नये, कारण शेवटी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो की आपल्या नेत्याचे बॅनर लावले पाहिजे, पोस्टर लावले पाहिजे। आज भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला आहे, उद्याचा दिवस 22 जुलै हा सेवा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करायचा। 32 लक्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्या वैद्यकीय सेवा सोबतच, ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांना जेवायला अन्न नाही, अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टी पोहोचेल आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम उद्या करेल। आजही सुरू केला आहे, मागच्या 3 दिवसापासून काही सेवा कार्य सुरू आहे, तर उद्याचा दिवस हा सेवा कार्याचा दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीने हा निर्णय घेतला आहे। 22 जुलै 2023 ते 22 जुलै 2024 या 1 वर्षामध्ये 50,000 रुग्ण मित्र आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनतेच्या सेवेमध्ये आणण्याचा संकल्प केला आहे। NBC न्यूज के लिए अजित कुंवर के साथ मनीष टेंभरे की रिपोर्ट।